सांगितलं होतं जो काय तो पुट्या काढेल त्याला 5 लाखाचं बक्षीस मी इथे देईन. किसान चेक आहे तरी घेऊन जा. पुण्यातल्या संभाजी उद्यानातील राम गणेश गडकरींचा पुतळा फोडणाऱ्या 4 गुंडांना नितेश राणेंनी चक्क 5 लाखांचा चेक देऊन तुळापुरात सन्मानित केलं. त्यानंतर अत्यंत भडकाऊ भाषण करून या सगळ्या मागचा मास्टर माइंड हा 32% मराठा समाजच आहे असं नितेश राणेंनी मोठ्या राणा भीमदेवी थाटात सांगितलं. मी सांगतो ना मास्टर माइंड कोण आहे, कशाला शोधताय. महाराष्ट्राचा 32% मराठा समाज हा गडकरी पुतळा तोडणाऱ्यांचा मास्टर माइंड आहे. महाराष्ट्रातली अस्वस्थता ओळखून नितेश राणे त्याचा राजकीय फायदा घेत आहेत असं सर्वसामान्यांना वाटतंय. या ठिकाणी असं बक्षीस देणं म्हणजे एखादं पैशाच्या नावानं आमिषाच्या नावाने मुलांना उचकवण्याचे हे प्रकार आहेत, धर्मात तेढ निर्माण करण्याचे हे प्रकार आहेत, हे निषेधार्य आहेत. अशा गोष्टी या विचारांच्या गोष्टी आहेत, त्यांना विचारांनी सोडवायला पाहिजे असं ते युवकांना असे तोडफोड करण्यासाठी प्रोत्साहन देऊ नये. असं बघायला गेलं तर जे राजकीय लोक आहेत त्यांनी तर असं करायला नाही पाहिजे, कारण की जी सामान्य जनता आहे त्यांना पैसे देऊन भडकवणं म्हणजे ही खूप चुकीची बाब आहे. हा सगळा प्रकार बघून यावर काही सवाल उपस्थित होत आहेत. पुतळा फोडणाऱ्या गुंडांना बक्षीस देणं म्हणजे गुंडगिरी पोचणं नाही का? खरे गुन्हेगार कोण, पुतळा फोडणारे की फोडायला सांगणारे? गुंडांना बक्षीस देणं काँग्रेसच्या आमदाराला शोभतं का? काँग्रेस कारवाई करणार का? पुतळा फोडायला लावला म्हणून नितेश राणेंना सरकार आरोपी का करत नाही? महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री म्हणून नारायण राणे मुलाच्या कृत्याचं समर्थन कसं करतील? अशा प्रकारे पैसे देऊन पुतळे हलवले जात असतील तर हा चॅलेंज आहे, आणि नक्कीच याच्यामध्ये पोलीस यंत्रणांच्या माध्यमातून कायदा आणि सुव्यवस्था बिघडवण्यासाठी अशा प्रकारे पैशाचा वापर केला जात असेल तर हे थांबवण्यासाठी आम्ही समर्थ आहोत. आमची सत्ता येवो अगर न येवो महानगरपालिकेमध्ये ती येणारच, पण काय कुठल्याही परिस्थितीत या ठिकाणी माननीय राम गणेश गडकरी यांचा पुतळा आम्ही बसवणार. एखाद्या गोष्टीवर मतभेद असू शकतात, पण त्याचा मार्ग पुतळा हटवणं किंवा फोडणं असा होऊ शकत नाही. महाराष्ट्राची ती परंपरा ही नाहीये. गुंडांचा सन्मान करून नितेश राणे त्या परंपरेला काळीमा फासतायत. अद्वैत मेहता, IBN लोकमत, पुणे.